वेदनांसे अलग नवा छंद नवा ध्यास शोधि नवे आकाश राखे काहीही होणार नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी आहे ना. मला मान्य आहे की त्याच्या मनात सचिन रावांविषयी आडी आहे, पण कितीही झालं तरी स्वतःच्या बहिणीच्या नवऱ्याला तो तुरुंगात खितपत पडू देणार नाही. या घरातल्या लोकांचा माझ्यावरचा आणि माझ्या कर्तृत्वावरचा विश्वास उडालाय. मला वाटतं अशा परिस्थितीत त्यांच्या घराचा, त्यांच्या नोकरीचा आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांचा विचार करून कोर्टानं त्यांना जामीन द्यावा अशी मी कोर्टाला विनंती करतो. तुला कोणी सांगितलं होतं हा गावपणा करायला? का तुझा विश्वास नव्हता माझ्यावर? नाही तसं नाही, पण संयोगिता खूप हळवी झाली होती, खूप रडत होती आणि तुमचा फोनही लागत नव्हता. परंतु स्वतःला मोठं करण्याची एकही संधी सोडली नाहीस. लगेच तुझ्या काकांना फोन लावलास आणि मला खाली दाखवलंस. ओ नाही हो, असं नाहीये. तुम्ही केलं काय, मी केलं काय फरक पडतो? फक्त सचिन रावांची सुटका होणं महत्वाचं होतं, हो की नाही? हो, अर्थातच ते तर महत्वाचं होतच. ती जगातली सगळ्यात महत्वाची गोष्ट होती. कारण तो जर सुटला नसता, आत राहिला असता जेलमध्ये, तर एका प्रेमी युगुलाची ताटातूट झाली असती. तो आत, तू बाहेर. तुम्ही परत परत त्याच विषयावर का बोलता? कारण ते सत्य आहे. आणि सत्य किती झाकलं ना तरी जगासमोर येतच. आणि सत्य हेच आहे की तुला माझ्यापेक्षा तो सचिनच जास्त प्रिय आहे. तुझं प्रेम आहे त्याच्यावर, म्हणून तर लगेच तू तुझ्या काकांना फोन लावलास त्याच्या सुटके करता. त्यावर ना हे सगळं दिसून येतं असावरी. मी हे सगळं फक्त संयोगितासाठी केलं होतं. तवा संयोगिताचा वापरायचा आणि पोळी स्वतःची भाजायची. पुरेपूर ओळखलं मी तुला. तुला माझ्यापेक्षा तो सचिनच जास्त प्रिय आहे. मी तुला कितीही सुख दिलं, कितीही प्रेम दिलं तरी तुझ्या मनात मला स्थान नाही. कारण ती जागा ऑलरेडी सचिन रावांनी बुक केली आहे. तो आकाशात असतो ना अढळ ध्रुव तारा, तो जसा स्वतःच्या जागेवरनं कधी हलत नाही, तसा सचिन शुक्र तारा तुझा, तुझ्या मनातनं त्याची जागा कधी हलणार नाही. ठाऊक आहे मला, ठाऊक आहे मला. दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकल्यानंतर हे सिद्ध होत आहे की मृत मोहन हा स्वतः सचिन मात्र्यांच्या घरात घुसलेला होता. आणि तिथे जाऊन मात्रे कुटुंबियांना दुखापत करण्याचाच त्याचा हेतू होता. आणि म्हणूनच त्याने सोबत एक विना परवान्याचं पिस्तूल बाळगलं होतं. आणि आता अशा परिस्थितीत सचिन मात्र्याने आपला आणि आपल्या पत्नीचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात त्याला प्रतिउत्तर दिलं, पण त्यातच त्याचा मृत्यू झाला. आता हा मृत्यू गोळी चुकून सुटल्यामुळे झाला का जाणून बुजून केला हे अजून सिद्ध व्हायचं आहे. आणि त्याचा तपास करण्याचे आदेश कोर्ट पोलिसांना देत आहे. आता सचिन मात्रे हे एक सुशिक्षित आणि कुटुंबवत्सल नागरिक असल्यामुळे, शिवाय ते एका सेमी गव्हर्नमेंट बँकेचे कर्मचारी असल्यामुळे त्यांना बेलवर सोडण्यात येत आहे. परंतु केसचा पूर्ण निकाल होईपर्यंत ते कोर्टाच्या परवानगीशिवाय शहर सोडून जाऊ शकणार नाहीत. शिवाय पोलिसांना वाटेल त्यावेळेला ते त्यांना चौकशीसाठी पोलीस चौकीवर बोलावतील. ह्या दोन्ही गोष्टींसाठी
ते बांधील राहतील. द कोर्ट इज ऍडजर्न. संयोगिता, चल सकाळपासून काही खाल्लं नाहीयेस तू, जेवून घेतेस थोडं? नाही ग, भूकच नाहीये. असं करून कसं चालेल? तुला जशी त्यांची काळजी वाटते तशी त्यांनाही वाटत असेल ना तुझी. निदान त्यांच्यासाठी तरी चाल. हॅलो. हॅलो संयोगिता. तुम्ही कुठून बोलताय? अगं मी पोलीस स्टेशन मधूनच बोलतोय. संयोगिता मला बेल मिळाली आहे. ते देशमुख वकील आले होते त्यांच्यामुळेच बेल मिळाली. आता थोड्याशा फॉर्मॅलिटीज झाल्या की मी लगेच सुटेन इथून. मी येऊ तिकडे? नाही नको, मी इथून सुटलो की लगेच घरीच येतो. तू कुठे आहेस? मी दादाकडे. पण तुम्ही घरीच या. मी तिथे येते. तुम्ही ठीक आहात ना? हो एकदम ठीक. चल मी घरीच येतो. ठेव फोन. हर्षदा, यांना बेल मिळाली. खरंच? अगं हे काय त्यांचाच फोन होता आत्ता. ते घरी येत आहेत आत्ता. आता मला निघायला हवं. हो तू जा, पण आपण वहिनीला सांगूयात आधी. हा चल चल. हे कोण आहेत? काका. म्हण काका. म्हण नेहा. नाही काका. का 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 म्हण न्या. कशाला शिकवतीयस त्याला? वाळवंटात कधी मृगाचा पाऊस पडत नसतो. हो पण तरी सुद्धा तिथे आयुष्य असतच ना. जशी तिथे सृष्टी असते तसाच हाही आहे. ठीक आहे, चुकलं माझं, तुझी चालू दे शिकवणी. हा शिकवणारच आहे त्याला मी. निहार म्हण काका. म्हण का 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 का. अरे वा रे पट्ट्या. आणि ही कोण आहे? आई. आ आ ई. आ ई. अरे नेहा, अगं सोड 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 सोड. अगं हो घाबरू नकोस, त्याला भूक लागली आहे. आणते आणते सोड. काय बरं नेहा, प्रवासात काही त्रास वगैरे झाला नाही ना? अजिबात नाही. बर काका, हा जर इथे राहिला तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना होणार? छे ग, मला कसला प्रॉब्लेम, फक्त मला आता दोन दोन शाळा चालवायला लागणार. एक बाहेर आणि एक घरात सुद्धा. हो की नाही रे? काका न्या. हरी भजना बीन कॉल घाल बोन को भेटी. प्रवीण, मंगेश, मंदार, अविनाश, हरीश. 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 ओळखलं ओळखलं. अरे वा, आज पटकन ओळखलं. हो थोडा वेळ लागला पण आज जरा. काय रे ते काय झालं? काय काय प्रॉब्लेम आहे का? हो नाही नाही काय प्रॉब्लेम. कसला काय नाही प्रॉब्लेम. मग एवढ्या लगबगीने कुठे चाललायत? मंदिरात कीर्तन भजन. काय आता कीर्तनाशिवाय मामाला पर्यायच उरलेला नाहीये रे. का हो का? काय आता आमचा नरूच गेला म्हटल्यावर. काय नरू कुठे गेला? कुठे गेला?
तुम्हीच तर आत्ता मला नरू कुठेतरी गेला म्हणून. मी हो मी नाही म्हणालो, कानाने धोका दिला असणार तुला. असं काय करताय मामा तुम्ही? त्याचे मामा ना? हो मामा. तुम्हाला माहिती असाय नको? असायला पाहिजे मग. मामा मी मलाच माहिती असायला पाहिजे, पण आता नाही आहे ना माहिती. आत्ता पत्ता पण नाही रे मला. राहू दे मी जातो मी मला. हा मामा पण अहो मामा गेला असेल तो. आता हे काय? मी गेलो तेव्हाही रडत होतीस, आता आलोय तरी रडतेस. अग संगीता, स्वागत हसून करायचं असतं, रडून नाही. हात येऊ की सगळं प्रेम इथेच दरवाजात. बाबा कुठे आहेत? बाबा देवळात गेलेत. तुम्ही येत आहे कळल्यावर ते नवस फेडायला गेले. पण इतका वेळ का लावलात तुम्ही? तुम्ही म्हणालात लगेच पोचतो मी. अग हो म्हणजे आता झाला उशीर. अगं तिकडच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आलो ना म्हणून. सचिन गणपती राया, तुझे लाख लाख उपकार. घे प्रसाद घे. त्याच्या कृपेमुळेच तू सुटलास. बाबा आपण पूर्णपणे सुटलेलो नाही, फक्त तुरुंगातून बाहेर आलो आहे. संकट अजून पूर्णपणे संपलेलं नाही. अरे त्याच नावच मुळी विघ्नहर्ता आहे, सगळ्या विघ्नांचा नाश करणारा. हे विघ्नही तोच दूर करील, माझा विश्वास आहे त्याच्यावर. चला हात पाय धुवून घ्या, मी स्वयंपाकाला लागते. हे बघ आज गोडधोड कर सचिनच्या आवडीच, आणि जरा जास्तच कर, मी खाणार आहे. आज माझा मुलगा परत आला. तुझी खोली दाखवते. चला चल. आई 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 हो चल. असू दे जा. चला हळू हळू हळू, नीट नीट, शाबास. चल कोण कुठला कोणाचा मुलगा उचलून आणला देवाला ठाऊक. अगं तू काय एवढी चिडतेस? चिडू नको तर काय करू भाऊजी, ही मुलगी एका शब्दाने ऐकत नाही. आधी सुद्धा असंच ना एकदा स्वतःच्या आयुष्याचं नुकसान करून घ्यायचं, तरीही ती सुधारली नाही.
आता हे आणखीन एक. आपण यात वाईट काय? एका वाट हरवलेल्या माणसाला वाट शोधून द्यायचा प्रयत्न करते ते. मला तर त्यात काही चुकीचं वाटत नाही. असं कसं म्हणता तुम्ही भाऊजी? उकिरड्यावर पडलेली वस्तू अशी घरात उचलून आणतो का आपण? उमा, तो उकिरड्यावर पडलेला जरी असला ना तरी तो तिथंच काही जन्माला आलेला नाहीये. त्याचेही कुणीतरी आई बाबा असतील. परिस्थितीनं त्याला त्यांच्यापासून तोडलं असेल. ते त्याला शोधत असतील जसं मी माझ्या मुलीला अजून शोधतोय. आपली अंतर आपल्याला सापडली ना तर आपल्याला जेवढा आनंद होईल ना तेवढाच आनंद त्याच्या आई बाबांना होईल. देव करो आणि त्याची आणि त्याच्या आई वडिलांची लवकरात लवकर भेट. पुत्र वियोगाचं दुःख फार त्रासदायक असतो. फार त्रासदायक. काका असावरी बोलते. बोल ग पटे. एक चांगली बातमी आहे काका, सचिनना जामीन मिळाला. तो तर मिळणारच होता पटे. नाही काका, हे सगळे तुमचे उपकार आहेत. उपकार गिपकारची भाषा करायची ना, पार्टीत एक रट्टा मारेल सांगून ठेवतो. अरे आपल्या मुलीवर कोणी उपकार बिपकार करतो का? तसं नाही काका. तसं नाही ना, असं नाही. ते आपली दुसरी पट्टी आहे ना, तुझी ननंद. काय नाव तिचे? संयोगिता. तिला सांगायचं, तिला म्हणावं काय फिकर करू नको. तिचा नवरा सही सलामत सुटणार. आपल्या बायकोची लाज वाचवण्यासाठी जो माणूस खून करतो ना तो कसलं पण पाप करत नाही. काय समजली? सगळं व्यवस्थित होणार. नात कशी आमची? मजेत आहे. विचारत असते आजोबा कधी येणार मला बघायला म्हणून. येणार येणार, लवकर येणार सांग तिले. या मिटिंगा गिटिंगा मागे लागल्यात आमच्या, ते सगळं आटोपलं की येतो. ठेवू का? बरं बरं, चालेल चालेल. आणि हे बघ, मी तुझी आई नाही, मी नेहाची आई. नेहा. आई भूक भूक भूक. चला, आई दिसली की लगेच भूक लागते याला. अरे राग तर नाकावर आहे अगदी. भूक भूक. अरे ए बाबा, पसारा करू नको, मला आवरायला लागतं घर. आई भूक. आई अरे मलाच वेळ लागणार आहे बहुतेक. आता आणते. आई आई. अजून घे थोडं. अगं आवडलं ना तुला? हो मग घे अजून. अगं पण म्हणून मी किती खाणार आहे हर्षदा. वहिनी, माझी आई म्हणते की बाळंतपणानंतर जितकी बाळाला सकस आहाराची गरज असते तितकीच बाळाच्या आईलाही असते. अगं त्यामुळे खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष नाही. अजून घे. पण एवढं हर्षदा अजून घे. अरे बापरे. अगं हे बघ, बास खरंच बास. वहिनी अगं बाई,
उठली वाटत. तू कशाला उठतेस? मी बघते ना. अगं तिने कपडे ओले केले. त्यात काय एवढं वेळ? लहान आहे ती, करणारच. मी बघते, तू बस. अगं पण तू मैनी रोज तूच बघतेस की नाही? एक दिवस मी बघितलं तर काय बिघडतंय? काकू मी बाळाची, माझे कर्तव्य आहेत. तू स्वस्तपणे बसून खा, मी बघते. डोंट वरी.